रेकॉर्ड टाकला आणि नोट्स चालेल हो सर, सुरू करू मग चला. आपल्या संस्थेचे कार्याध्यक्ष आदरणीय प्राध्यापक डॉक्टर गजानन एकबोटे सर, संस्थेच्या सहकार्यवाह प्राध्यापिका सौ ज्योत्स्ना एकबोटे मॅडम, संस्थेचे उपकार्याध्यक्ष आदरणीय डॉक्टर पांडे सर, नियामक मंडळाचे सर्व सहकारी, अजीव सदस्य मंडळाचे सर्व सहकारी, त्याचबरोबर लाईफ वर्कर बोर्डाचे सर्व सहकारी, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी संचालित सर्व शाळा महाविद्यालयांचे प्राचार्य मुख्याध्यापक संचालक, या सर्वांचं मी आजच्या या सभेमध्ये मनपूर्वक स्वागत करतो. या सभेला आवर्जून उपस्थित असलेले प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे युनिटचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचेही मनापासून स्वागत करतो. खर तर आपण सर्वजण नशीबवान आहोत की आपल्याला आपल्या संस्थेचे कार्याध्यक्ष जे स्वतः बीजे मेडिकल कॉलेजमध्ये प्रोफेसर ऑफ सर्जरी म्हणून कार्यरत आहेत आणि सरांचं सातत्याने आपल्याला कोरोना कोविडच्या पार्श्वभूमीवर गेले एक वर्ष वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरून मार्गदर्शन मिळत असतं. पण सध्या ही जी कोरोनाची दुसरी लाट आलेली आहे, या लाटेमध्ये आपल्यापैकी बरेच जण बाधित झालेले आहेत आणि त्यांचे कुटुंबीय किंवा त्यांचे नातेवाईक, आणि या अनुषंगाने ज्यावेळेस डॉक्टर साहेबांशी सकाळी चर्चा झाली तर डॉक्टर साहेब म्हणाले होते की आज आपल्याला एखादी मीटिंग अरेंज करता येईल का. थोडस ही मीटिंग अरेंज करताना आपल्याला एक्झिस्टिंग गुगल मीट प्लॅटफॉर्मच आपला वापरायला लागला, त्यामुळे 100 रिस्ट्रिक्शन होतं. पण जवळजवळ आत्ता पाहिलं तर 150 ते 160 जण जॉईन व्हायला इच्छुक होते या मीटिंगला, पण आपल्याला 100 रिस्ट्रिक्शन असल्यामुळे काही जणांना आपल्याला डिनाय करायला लागलं आणि म्हणून आपण ही मीटिंग रेकॉर्ड करतो आहोत. आणि डॉक्टर साहेबांचं हे जे मार्गदर्शन आहे की जे विविध युनिटचे आपले जे सहकारी आहेत त्यांनी सर सांगतील त्या नोट्स काढाव्यात आणि या नोट्स काढल्यानंतर आपण या नोट्स इतरांना सर्क्युलेट कराव्यात आपापल्या युनिटमध्ये, आणि या मिनिटचं रेकॉर्डिंग हा व्हिडिओ तयार झाल्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या ग्रुप्सवर तो शेअर केला जाईल आणि त्याप्रमाणे त्याचाही फायदा घेता येईल. अगदीच जर वाटलं तर आपण आज जे प्रेझेंट आहेत डॉक्टर साहेबांना तसा वेळ असेल तसं इतर जे आपले सहकारी आहेत की जे आज मीटिंग मध्ये सहभागी होऊ शकले नाही त्यांच्यासाठी सरांच्या परवानगीने आपण अजून एखादी मीटिंग अरेंज करू, प्रोव्हाइडेड सरांना तेवढा वेळ असेल. त्या मॉडर्न मीडिया स्टेशनला करता येईल ना आपल्याला का नाही करता येईल? आत्ता नाही करता येणार सर, पण हा ते अपलोड करता येईल सर, रेकॉर्डिंग अपलोड करता येईल मॉडर्न मीडिया स्टेशन. तेही सांगून ठेवा मॉडर्न मीडिया स्टेशन, हे रेकॉर्डिंग मॉडर्न मीडिया स्टेशनला सुद्धा आपण अपलोड करू, युट्यूबवरही हे अपलोड करू आणि शेअर केलं जाईल. मी डॉक्टर साहेबांना विनंती करतो आपल्या सर्वांना. माझा तुम्ही रेकॉर्डिंग पाठवून मी माझ्या फेसबुक अकाउंटला हे करतो. हो सर, अपलोड करतो फेसबुक अकाउंटला. हो सर, यानंतर मी डॉक्टर साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला या कोरोना COVID-19 दुसऱ्या लाटेच्या संबंधी ज्या खबरदारी घ्यायच्या आहेत, जे प्रिकॉशनरी मेजर्स घ्यायचे आहेत आणि कशा पद्धतीने ह्या परिस्थितीला आपण सामोरं जायचंय याविषयी सरांनी आपल्याला मार्गदर्शन करावं. डॉक्टर साहेबांना विनंती की त्यांनी त्यांचं मार्गदर्शन सुरू करावं. सर्वांना माझा नमस्कार. अतिशय कठीण काळातून आपण सर्व सध्या जात आहोत आणि टेलिव्हिजन चॅनल्स, वर्तमानपत्र ह्याच्यातून आपण सगळ्या बातम्या ऐकतोय. आपले फोन येत असतील आपल्या नातलगांचे, मित्रमंडळींचे, आणि अतिशय हृदयद्रावक अशा बातम्या आपल्या कानावर येतात आणि त्यामुळे आपलं थोडं विचलित होण्याचं मन शक्यता आहे, मानवी मनच आहे. परंतु या काळामध्ये आपण थोडं खंबीर राहिलं पाहिजे आणि प्रथमतः आपल्या स्वतःचा बचाव, आपल्या कुटुंबियांचा बचाव हा आपण केला तर समाजाचा बचाव होऊ शकेल, हे सर्वांनी पहिलं ध्यानात घ्या. पहिल्यांदा दोन याच्यावर बोलणार आहे मी, एक म्हणजे प्रिव्हेंशन आणि दुसरी गोष्ट म्हणजे दुर्दैवाने करोना झाला असता त्याची औषध योजना काय असावी याच्याविषयी मी बोलणार आहे. एक जास्त बोलणार नाही 15-20 मिनिटांमध्ये, आणि कोणाला काही प्रश्न असतील तर ते नंतर विचारायची एक 10 मिनिटं आपण संधी देऊ. आज आपण जर का वाचलं या इंडियन एक्सप्रेसमध्ये म्हणा किंवा गुगलवर, तर त्याच्यामध्ये
इंडियन एक्सप्रेस मध्ये युनायटेड स्टेट्स मधले प्रेसिडेंट बिडन आहेत, त्यांचे एक सहकारी आहेत फौजी म्हणून, त्यांचा फार मोठा इंटरव्ह्यू आलेला आहे. आणि गुगलवर सुद्धा ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे आमचे जे डायरेक्टर आहेत रणदीप गुलेरिया, ते त्यांचं मी सुद्धा हे वाचलेलं काय असेल ते मुलाखत वाचली. आणि त्यांनी जोर दिलेला आहे प्रिव्हेन्शनच्या तीन गोष्टींवर. एक गोष्ट म्हणजे गर्दी टाळा, ही एक त्यांनी गोष्ट सांगितलेली आहे. आपण कुठे बाजारांमध्ये जाणार असू, सकाळी 7 ते 11 वेळ आहे, तर ते त्या ठिकाणी गर्दी टाळा, सोशल डिस्टन्सिंग, फिजिकल डिस्टन्सिंग ठेवा, त्याच्यावर फार मोठा जोर दिलेला आहे. दुसरी गोष्ट मास्क, डबल मास्क वापरा, आणि ते नाकावर मास्क राहील अशा पद्धतीने ते तुम्ही वापरा. आणि तिसरी गोष्ट सॅनिटायझरची बॉटली खिशात ठेवा आणि घरी आल्यावर साबणाने स्वच्छ हात धुवा. या तिन्ही गोष्टी आपल्याला माहिती आहेत. पण चौथी गोष्ट सांगितलेली की आपल्या देशामध्ये आतापर्यंत साधारणपणे 11% लोकांचं वॅक्सिनेशन झालेलं आहे. 138 कोटींचा देश आहे आणि साधारणपणे 15 कोटी लोकांचं वॅक्सिनेशन झालेलं आहे. त्यातले 11 ते 12 कोटी जे आहेत हे पहिला डोस आहे आणि उरलेले दुसरा डोस ही त्यांचा झालेला आहे 3 कोटींचा. आपल्याला फार मोठी मजल मारायची आहे आणि आपल्याकडे आत्ताच वॅक्सिन आहेत, कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन. परंतु आता गव्हर्नमेंटनी हे केलेलं आहे की 18 ते 45 ग्रुप्सला सुद्धा आजपासून केलेलं आहे आणि 85 वर्षांना जर पूर्वीच केलेलं होतं. आपल्यापैकी अनेक लोक आळशीपणाने वॅक्सिनेशन राहिलेलं असेल तर पहिल्यांदा वॅक्सिनेशन हे करून घ्या असं मी अगदी आग्रहाचं हे सांगेन, कारण वॅक्सिनेशनचा फार मोठा प्रभाव पडतो. अमेरिकेमध्ये सुमारे 50% पॉप्युलेशनचं वॅक्सिनेशन झालेलं आहे आणि त्याचे रिझल्ट्स त्यांना असे मिळाले की हॉस्पिटलायझेशन त्यामुळे कमी झालेलं आहे आणि आयसीयू बेड्स या कमी प्रमाणात व्यापून घेतलेल्या आहेत. आणि म्हणून प्रत्येकाने, आपल्या घरातल्या प्रत्येकाने वॅक्सिनेशन हे करून घ्या, फार महत्त्वाचं आहे. आणि वॅक्सिनेशन हे संजीवनी आहे, दोन्ही वॅक्सिन चांगले आहेत, कोविशिल्डही चांगलं आहे, कोवॅक्सिनही चांगलं आहे. मी स्वतः कोविशिल्ड स्वतः मी घेतलेलं आहे आणि त्यामुळे आपण वॅक्सिनेशनवर सगळेजण भर द्या. आणि बाहेर जाताना मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझेशन आणि सोप हे फार महत्त्वाचं आहे. वॅक्सिनेशनमुळे कुठलाही त्रास होत नाही. स्टॅटिस्टिक असे की अगदी 0.001% लोकांना कुठं ताप, थंडी वगैरे असं वाजून येते आणि करोनाला एक सिमटम्स 1-2 दिवस येतात. त्यांनी सुद्धा घाबरून न जाता पॅरासिटामॉल किंवा डोलो म्हणून गोळी घेतली तर ते सगळं त्रास निघून जातो. आणि म्हणून हे वॅक्सिनेशन हे फार महत्त्वाचं आहे. आणि वॅक्सिनेशन आपल्या घरातल्या 18 वयाच्या सगळ्या व्यक्तींनी हे पुढच्या 1-2 महिन्यामध्ये करून घेणं फार महत्त्वाचं आहे. वॅक्सिनेशनचा पहिला डोस झाला तरी जी अँटीबॉडीज आहेत ते निर्माण व्हायला साधारणपणे 30 ते 40 दिवस लागतात. आणि म्हणून वॅक्सिनेशन घेतलं की मी सुरक्षित झालो असं ओव्हर कॉन्फिडेंटली कोणी न मागता प्रत्येकाने मास्क बांधलं, फिजिकल डिस्टन्सिंग हे सगळं ठेवलं पाहिजे. त्याला करोना अप्रोप्रिएट बिहेवियर असं म्हणतात. हे सगळे प्रत्येकाने हे पाळलंच पाहिजे. काहींना 2 वॅक्सिन घेतल्यानंतर, 2 डोस घेतल्यानंतर सुद्धा करोना झालेला आहे. परंतु नेहमीचा होणारा करोना आणि वॅक्सिनेशन नंतर होणारा करोना याच्यात फार मोठा डिफरन्स आहे की वॅक्सिनेशन मध्ये नंतर होणारा जो करोना आहे तो अतिशय सौम्य दर्जाचा आहे आणि त्यामुळे तिथं हॉस्पिटलायझेशन, ऑक्सिजन, रेमडेसिवीर अशी काही औषधं ही लागत नाही. आणि म्हणून हे फार वॅक्सिनेशन हा अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे. त्यानंतर चौथी गोष्ट फार महत्त्वाची आहे आणि मी आपल्या राजकीय पुढाऱ्यांना सांगतो, आपल्या समजा कॉन्टॅक्टमध्ये काही राजकीय पुढारी असतील त्यांनाही सांगा की लॉकडाऊन जे आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे. आणि लॉकडाऊन हे केल्याशिवाय हे आपलं हे जे करोनाचं संकट आहे ते आपलं जाणार नाही. आणि त्यामुळे लॉकडाऊन काही आठवडे स्ट्रिक्ट लॉकडाऊन हा देशामध्ये करणं फार महत्त्वाचं आहे. आत्तासुद्धा काही लॉकडाऊनचं चित्र दिसत नाही, लोक रस्त्यावर हिंडत असतात. परंतु लॉकडाऊन केलं तरी
एक ब्रेक द चेन हे जे आपलं तत्व आहे ते साध्य होईल. आणि लॉकडाऊन हे फार महत्वाचं आहे. आता जरी 15 मे पर्यंत केलेलं आहे तरी याला काही खरा लॉकडाऊन म्हणत नाही आहे. कारण बॉम्बे हायकोर्टाने सुद्धा गव्हर्नमेंटला ॲडवाईस दिला की तुम्ही खरं लॉकडाऊन करा. आणि माझं तर मत आहे की संपूर्ण देशच लॉकडाऊन झाला पाहिजे. एवढं झपाट्याने कोरोनाचं संकट वाढतंय आणि देश अतिशय डेस्परेट सिच्युएशनमध्ये आहे. महाराष्ट्र हे प्रोग्रेसिव्ह स्टेट आहे पण महाराष्ट्रामध्येच ही आरोग्य यंत्रणा ही अगदी कशाला लागलेली आहे. तर बाकीच्या ठिकाणी काय चित्र असेल याचा आपण विचार केला तर अंगावर शहारे येतात. आणि टी व्ही चॅनल पाहिलं तर ऑक्सिजन नाही, लोकांचे रडण्याचे आवाज फारच, टी व्ही पाहावा पाहावा असं काही वाटत नाही. आणि म्हणून वॅक्सिनेशन फार महत्वाचं आहे. बाहेर जास्त घराबाहेर न पडणं महत्वाचं आहे. पडायचं लागलं तर मास्क वापरणं आणि सोशल डिस्टन्सिंग, फिजिकल डिस्टन्सिंग ठेवणं हे फार महत्वाचं आहे. करोनाला एक सिमटम्स झाले लक्षात ठेवा. हा जो नवीन व्हेरियंट आहे तर करोनाला एक सिमटम झाले आणि आरटीपीसीआर टेस्ट केली तर अनेक वेळेला आरटीपीसीआर टेस्ट ही निगेटिव्ह येते. आज फार मोठं आर्टिकल इंडियन एक्सप्रेसमध्ये आलेलं आहे की देर इज सर्ज इन फॉल्स निगेटिव्ह आरटीपीसीआर टेस्ट रिझल्ट. की करोना आहे पण टेस्ट निगेटिव्ह लागते. पण करोनाला एक सिमटम्स असले तर करोनासारखी ट्रीटमेंट सुरू करायला आवश्यक आहे. आपण स्वतःचं विलगीकरण आपण हॉस्पिटलमध्ये न जाता आपल्या घरी करणं, सतत ऑक्सिजनवर नजर ठेवणं आपल्या, आणि दररोज 6 मिनिट्स वॉकिंग टेस्ट करणं. तर 6 मिनिट वॉकिंग टेस्ट काय ती मी तुम्हाला सांगतो, ती फार आपल्या घरी आपल्या सगळ्यांना करता येईल. पल्स ऑक्सिमीटर प्रत्येकाकडे आहे. पल्स ऑक्सिमीटर आपल्या बोटांना लावायचा आणि आपल्याच घरी 6 मिनिटं स्लोली चालायचं. 6 मिनिटं आपण स्लोली चाललो तर ऑक्सिजन लेवलमध्ये काय फरक पडतो ते बघायचं. तर ऑक्सिजन लेवल जर का नॉर्मल राहिली किंवा थोडी वाढली तर फारच चांगलं. पण ऑक्सिजन लेवल 3% कमी झाली तर मग आपल्याला कुठेतरी त्रास आहे असं आपण थोडं लक्षात घ्यावं. ज्यांना हार्टचे प्रॉब्लेम्स आहेत किंवा अजून ब्रॉन्किल अस्थमाचे प्रॉब्लेम आहेत त्यांनी 3 मिनिटाची टेस्ट केली तरी चालेल. आणि करोना झालेल्या लोकांनी दररोज टेस्ट ही आपल्या घरी सकाळी एकदा ही करणं फार महत्वाचं आहे. तिला 6 मिनिट्स वॉकिंग टेस्ट म्हणतात आणि संबंध जगामध्ये या टेस्टला ऑथेंटिसिटी आहे. माइल्ड करोनाला एक सिमटम्स असले आणि आरटीपीसीआर निगेटिव्ह असला आपण टेस्ट स्वॅब टेस्ट करून घ्या. आरटीपीसीआर पॉझिटिव्ह असलं तर करोनाचं होतं पण सिमटम्स आहेत आणि आरटीपीसीआर निगेटिव्ह आलं तरी करोना आहे असं समजून ट्रीटमेंट ही आपल्याला घ्यावी लागेल. आणि माइल्ड केसेसला जी ट्रीटमेंट आहे, मी आज एका आमच्या कॉलेजमध्ये एका प्रोफेसरांशी त्यांचा मला फोन आला. ते म्हणले की मला करोना झालेला आहे आणि मी म्हणलं कोणाची ट्रीटमेंट घेत आहे. त्याने अमुक अमुक डॉक्टरचं नाव सांगितलं आणि काहीतरी धातून मातून औषधं दिलेली होती. मला इतकं वाईट वाटलं की ज्या संस्थेचा एक डॉक्टर अध्यक्ष आहे त्या संस्थेचा प्राध्यापक माइल्ड करोनाची ट्रीटमेंट सुद्धा स्वतः घेऊ शकत नाही, माहीत नाही. म्हणून मी आजची मीटिंग खरोखर आयोजित केली की इथला अज्ञान आहे आपल्या सुशिक्षित लोकांमध्ये सुद्धा. आणि म्हणून आपण सगळेजण आपल्याकडे नोटपॅड असेल तर लिहून घ्या. माइल्ड करोना असेल तर सिमटम्स असले तर आरटीपीसीआर करा. आणि आरटीपीसीआर पॉझिटिव्ह निगेटिव्ह आली पण सिमटम्स आहेत, खोकला येतोय, डोकं दुखतंय, सर्दी झाली आहे, ताप आलेला आहे, सगळं अंग दुखतंय, डिसेंट्री झाली आहे, असं काही सिमटम्स आले आणि आरटीपीसीआर जरी निगेटिव्ह असला, आरटीपीसीआरची वाटच पाहिजे नाही. ट्रीटमेंट लगेच चालू करायची. ट्रीटमेंटनी काही अपाय होणार नाही, फायदाच होणार आहे. तर ट्रीटमेंटमध्ये आपण ह्याच्यामध्ये कॅप्सूल डॉक्सी लिहून घ्या, DOXY 100 मिलीग्रॅम सकाळी एक संध्याकाळी एक 7 दिवस घ्यायची आहे कॅप्सूल डॉक्सी. त्यानंतर टॅबलेट आयव्हरमेक्टिन IVERMECTIN 12 मिलीग्रॅम दररोज एक गोळी जेवणानंतर घेणे सकाळी. आयव्हरमेक्टिन फक्त 3 ते 5 दिवस घ्यायची आहे. डॉक्सी 7 दिवस, आयव्हरमेक्टिन 3 ते 5 दिवस.
टॅबलेट लिमसी 500 मिलीग्रॅम दररोज सकाळी एक संध्याकाळी 30 दिवस, टॅब कॅप्सूल झिंकोविड ZYNCOVID दररोज 1 गोळी 30 दिवस, आणि सर्दी फार असेल तर टॅबलेट ॲलेग्रा ALEGRA 120 मिलीग्रॅम रात्री झोपताना 1 गोळी घेणे, अशा पद्धतीने हे आपल्याला ट्रीटमेंट सुरू करायची आहे. समजा 3-4 दिवस ही ट्रीटमेंट घेतली आणि सिमटम्स कमी होत नसले, आणि त्याच्यामध्ये एक सांगायला विसरलो की टॅबलेट एकोस्प्रिन ECOSPRIN 75 मिलीग्रॅम दररोज रात्री झोपताना 1 गोळी प्रत्येक तरुण माणसं असली तरी घ्यायचं. त्याच्यामध्ये कारण असं आहे की त्याच्यामध्ये रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या होतात करोनामध्ये, आणि मनुष्याचं जे कॉम्प्लिकेशन होतात हे या क्लॉटिंगमुळे होतं, की हार्टच्या वेसलमध्ये क्लॉट झालंय, ब्रेनच्या झालंय, किडनीच्या झालंय, आणि त्यामुळे होतं. ते एकोस्प्रिन घेणं प्रत्येकाने फार महत्वाचं आहे, तरुण माणसांनी सुद्धा एकोस्प्रिन 30 दिवस घेणं महत्वाचं आहे. कालच आपण वाचलं आजतकचे ते वृत्त निवेदक होते रोहित सरदाना, 42व्या वर्षी एक्सपायर्ड ड्युरिंग इज ट्रीटमेंट फॉर करोना, अनफॉर्च्युनेटली त्यांना मायकार्डियल इन्फॉर्मेशन हार्ट अटॅक आला आणि ते 42 वर्ष तरुण वयामध्ये एक्सपायर्ड झाले. आणि त्याचं कारण आहे की लाल लाल क्लॉट्स होत असतात रक्तवाहिन्यांमध्ये. पण एकोस्प्रिन अतिशय महत्वाची गोळी आहे आणि ही आपल्यापैकी प्रत्येकाने, म्हणजे ज्यांना ज्यांना करोना झालाय त्यांनी घेणं महत्वाचं आहे. करोनाला एक सिमटम्स आहेत त्यांनी सुद्धा घेणं महत्वाचं आहे. ज्यांना डायबिटीज, ब्लड प्रेशर अशा व्याधी आहेत त्यांनी ती दररोज गोळी 50व्या वर्षानंतर ही घेणं फार महत्वाचं आहे एकोस्प्रिन. आता समजा अगदी करोना लाईक सिमटम्स हे कमी झाले नाहीत, तर आपण काय करणार आहोत? आपल्या एक तर आपले कोणी डॉक्टर असतील तर त्यांना फोन करून त्यांना विचारणार आपण की आम्ही काय करू आमचे करोनाईक सिमटम्स. अशा वेळेला ऑक्सिजन सॅच्युरेशनकडे लक्ष ठेवायचं. 93च्या खाली ऑक्सिजन कधी जाऊन द्यायचा नाही. आपण तो गेला की आपल्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून ऑक्सिजन हा द्यावा लागणार आहे हे लक्षात ठेवायचं. आणि ज्यांना माइल्ड करोना झाला आहे त्यांनी आत्तापासूनच हॉस्पिटल्स जवळपास कुठं आहेत, तिथं ऑक्सिजन बेड्स आहेत की नाही ह्याची एक थोडी माहिती घेऊन ठेवा, म्हणजे ऐनवेळेला रात्री अपरात्री धावपळ होत नाही. दुसरी गोष्ट, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन मशीन्स असतात अवेलेबल, ती आपल्याला ऑनलाईन सुद्धा परचेसेस करता येतील. 50,000 ते 75,000 किंमत आहे. ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे त्यांनी ही ऑनलाईन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन मशीन्स ही घ्यायला हरकत नाही, की हवेतला ऑक्सिजन हे मशीन कॉन्सन्ट्रेट करतं आणि 5 लिटर पर मिनिट एवढा ऑक्सिजन हा पेशंटला हा देऊ शकतो. अतिशय सगळ्यांना सोपं असं ते ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन मशीनचं मेकॅनिझम आहे आणि ते सगळ्यांना आपल्याला वापरता येईल. आता ह्यांनी सुद्धाच आपलं समजा हे झालं नाही तर टॅबलेट डेक्झॅमेथॅझोन DEXAMETHOTHA SONE टॅबलेट डेक्झॅमेथॅझोन 4 मिलीग्रॅम सकाळी 1 आणि संध्याकाळी 1 अशी गोळी चालू करायची. स्टिरॉइड्स याला म्हणतात, ही गोळी चालू करायची आहे. किंवा जे दम्यासाठी हे घेत असतील आपलं पफ घेत असतील इनहेलर, त्यांनी ब्युडोसोनाईड म्हणून इनहेलर असतो ड्रग असतं, पल्मिकॉर्ट त्याच्यामध्ये असतं, ते इनहेलर सकाळी आणि संध्याकाळी 2-2 डोसेस 400 मायक्रोग्रॅमचे घ्यायचे. परत लक्षात ठेवा ना, ब्युडोसोनाईड BUDESONIDE ब्युडोसोनाईड BUDESONIDE ब्युडोसोनाईड 800 मायक्रोग्रॅम सकाळी नाही 800 मायक्रोग्रॅम संध्याकाळी कुठल्याही औषधाच्या दुकानात ते आत्ता तुम्ही खरेदी करून ठेवा. प्रत्येकाने काय 200-250 रुपये जातील पण आपल्याला ते कधी ना कधीतरी हे उपयोगी पडेल. ज्यांना ब्रॉन्किल असतं वा COPD असतं ते वापरतातच, पण ज्यांना नसेल त्यांनी सुद्धा हे खरेदी करून ठेवा. आणि या गोळ्यासुद्धा पुढं पुढं डॉक्सिमेथॅझोन डेक्झामेथॅझोन किंवा आयवर मॅक्टेरिया मिळणार नाही आत्ताच खरेदी करून ठेवा. काय 200-250 रुपये लागतील, पण समजा दुर्दैवाने आपल्याला
एक येणे झालं तर ऐनवेळी धावपळ नाही, आपण घरात एकटेच असतो, मग कोण आणून देणार अशी परिस्थिती निर्माण होते. कारण हा करोना जो आहे आत्ताचा जो स्ट्रेन निघाला आहे त्याने फॅमिलीच्या फॅमिली अफेक्ट व्हायला लागलेले आहे. म्हणजे एकट्याचं विलगीकरण नाही तर संपूर्ण फॅमिलीज अफेक्ट व्हायला लागलेले आहेत. म्हणजे घरातल्या एकाला झालं की दुसऱ्याला होतच. आणि या ही औषधं सगळ्यांनी चालू ठेवायची, ऑक्सिजनकडं लक्ष ठेवायचं आहे. आणि आपण जवळपास कुठं हॉस्पिटल आहे काय आहे त्याची माहिती घेऊन ठेवा तुम्ही. म्हणजे ऐनवेळी आपल्या कोणाला धावपळ नको. आणि वेगळ्या हॉस्पिटलचे फोन नंबर्स हे आपल्याकडं साठवून ठेवा, म्हणजे आपल्याला ऐनवेळेला मदतीला येऊ शकतात. आपल्या संस्थेतले काही दोन तीन कार्यकर्ते सुद्धा आहेत, त्यांना सुद्धा आपण कॉन्टॅक्ट करून याविषयी माहिती घेऊ शकता. आता हे माइल्ड केसेस या 85 ते 90% ज्यांना हॉस्पिटलायझेशन लागत नाही, ऑक्सिजन लागत नाही आणि घरी विलगीकरण ही औषधं घेऊन ते लोक सगळे बरे होतात, 85 ते 90% लोक. आणि त्यामुळे हा एक त्याचा चांगला आहे की अर्ली डायग्नोसिस हे फार महत्त्वाचं आहे. अगदी माइल्ड स्वरूपामध्ये करोना असेल तेव्हा डायग्नोसिस झालं तर पुढची सगळी कॉम्प्लिकेशन टळतात. आणि म्हणून आपण नेहमी सस्पिशियस राहावं आणि करोना झालाय म्हणून वाईट वाटून न घेता ही औषधं लगेच चालू करायची आपण आपली. आणि डॉक्सी आणि आयव्हरमेक्टिन घेतल्याने तोटा काही होणार नाही. गरम पाणी प्यायचं दररोज, लवंग बेलदोडा दररोज घ्यायचं. आणि ही आयुर्वेदिक काही औषधं आलेली आहेत, अश्वगंधा रिष्ट किंवा आयुष 64 काल आपण वाचलेलं आहे, तेही आपल्या घरी आणून ठेवा. आणि ती सुद्धा ती औषधं घ्यायला आपल्याला हरकत नाही. मॉडरेट याच्या पलीकडे जर का ऑक्सिजन 93 खाली जात असेल तर मात्र हॉस्पिटलायझेशन जरुरी आहे. आणि मग ते हॉस्पिटलमधली ट्रीटमेंट हे तिथले डॉक्टर लोक हे 100% ठरवतील. आणि मॉडरेट आणि सिव्हिअर पण त्या स्टेजपर्यंत आपल्याला जायचंच नाही आहे, माइल्ड केसेसपर्यंतच आपल्याला थांबायचं आहे. आपलं हे माझं भाषण सुरू असताना आपल्या संस्थेचे कार्य उपकार्याध्यक्ष डॉक्टर पांडे यांनी मला प्रश्न विचारला की त्यांच्या वरती एक जण राहतात त्यांना करोना आहे, शेजारी राहतात त्यांना करोना आहे, तर त्यांनी काय प्रिकॉशन घ्यायची. म्हणजे पहिल्यांदा त्यात वरच्या आणि शेजारी राहतात त्यांना सांगा की तुम्ही बाहेर पडू नका. लिफ्ट असेल तर लिफ्ट वापरताना पंखा चालू ठेवा लिफ्टचा. आणि जे काही बटणं असतील ती त्याला सॅनिटायझेशन आपल्या टिश्यू पेपरने ते पुसत जा. आणि मग आणि लिफ्ट नसेल तर दररोज रेलिंग आणि जिने हे सॅनिटाईज करत जा. आणि तिसरी गोष्ट, आपली घर हे चांगलं व्हेंटिलेट करून ठेवा, व्हेंटिलेशन चांगलं ठेवा. आणि दररोज सकाळी 1/2 तास आणि संध्याकाळी 1/2 तास पंखे लावून सगळं लहान लहान पार्टिकल्स आपल्या घरातून जातील असं बघा. असं आढळून आलं की जिथं चांगलं व्हेंटिलेशन आहे त्या ठिकाणी करोना, त्या घरामध्ये करोना होण्याची शक्यता फार कमी आहे. या अंधाऱ्या अशा खोली आहेत, व्हेंटिलेशन नाही आणि खोल्या खिडक्या दारं बंद असतात, तिथं मात्र ते होण्याची शक्यता असते. आणि म्हणून त्याची तुम्ही 100% व्हेंटिलेशन चांगलं ठेवा, पंखे चालू ठेवा. आणि रात्री झोपताना सुद्धा पंखे लावायला हरकत नाही, पण सारखं ACमध्ये राहू नका. आपल्या घरी AC असेल तर परवा आपण वाचलंय एका ठिकाणी की घरात ऑक्सिजन ची रिक्वायरमेंट झाली आणि ऑक्सिजनची बेड कुठे मिळेल ना तर काय, तर अशा वेळेला जो ऑक्सिजनचा ब्लोअर असतो तर त्या ब्लोअर समोर त्या व्यक्तीला जवळ उभं करायचं, त्यातून तो ऑक्सिजन मिळतो, एअर कंडिशनचा ब्लोअर. आणि त्यातून सुद्धा ऑक्सिजनची पातळी ही सुधारते. आणि ते सुद्धा प्रयोग अगदी इमर्जन्सी केसमध्ये आपल्याला करता येण्यासारखा आहे. आणि प्राणायामाचे व्यायाम हे दररोज आपण सगळ्यांनी करा. कपालभातीसारखा व्यायाम आहे, अनुलोम विलोम आहे, हे दोन व्यायाम त्याने आपल्या लंगची कपॅसिटी वाढते. आणि तिसरी गोष्ट की ज्याच्यामध्ये आपले हार्ट रेट्स वाढतील आणि रेस्पिरेटरी रेट वाढेल. रेस्पिरेटरी रेट साधारणपणे आपला 18 असतो पर मिनिट आणि पल्स रेट हार्ट रेटचा असतो 75 ते 80. पण सायकलिंग केलं, जागेवर उड्या मारल्या, दोरीवरच्या उड्या मारल्या, रनिंग केलं, ते सगळं वाढत जातं. आणि हे वाढल्यामुळे शरीरात ऑक्सिजनेशन वाढतं, फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते, हार्टची कार्यक्षमता वाढते. आणि जोरदार श्वास उच्छ्वास केल्यामुळे लंगमध्ये जी लहान लहान पार्टिकल्स आहेत ही निघून जायला मदत होते.
आणि म्हणून दररोज प्रत्येकाने हा व्यायाम, ज्यांनी हार्टरेट आणि रेस्पिरेटरेट वाढणार आहे, साधी सायकल एक स्टॅटिक आणून ठेवायची, सायकलिंग एक 15 मिनिटं करून पहा, घाम आला हे श्वासोच्छ्वास जोरात गेले की त्यामुळे खूप आपल्याला फायदा होईल. आता सध्या ग्राउंडवर जाता येत नाही, परंतु आपल्या घरी आपल्या दोरीवरच्या उड्या एका ठिकाणी जॉगिंग किंवा घरीसुद्धा मोठा हॉल असेल तर तिथं रनिंग आपल्याला करता येईल आणि हे सगळं व्यायाम आपल्याला करता येईल. आणि कमी खायचं म्हणजे जास्त करून प्रोटीन्स जास्त खात जा, कार्बोहायड्रेट्स थोडे कमी घ्या, त्यांनीच आपल्याला फायदा होईल असं मला वाटतं. म्हणून या माइल्ड केसेस आणि प्रिव्हेंशन हे फार महत्त्वाचं आहे. आणि काही लागलं तर आपल्या ग्रुप्सवर, काही अडचण असली तरी ग्रुप्सवर तुम्ही आपलं काही प्रॉब्लेम असेल तर टाकत जा, कोणी ना कोणीतरी ते माझ्यापर्यंत पोचवेल, अजून कोणाकडे तरी आपण पोचू. आणि प्रत्येकाने ही काळजी घ्या सगळेजण, या 15 दिवस जर का आपण काळजी घेतली सगळ्यांनी, म्हणजे आपण एकट्याच आपल्या नाही परंतु आपल्या सर्व समाजातल्या लोकांनी, तर खूप त्याचा फायदा होईल. पुण्यासाठी एक पॉझिटिव्ह बातमी काल टाइम्स ऑफ इंडियामध्ये आली होती की जो 1 एप्रिलला पॉझिटिव्ह रेट होता, म्हणजे ज्या टेस्ट केल्या त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह RT-PCR किती आले, तर 35% लोक हे पॉझिटिव्ह आलेले आहेत. म्हणजे 100 टेस्ट केल्या तर 35% लोकांना हे झालेलं आहे, ते पॉझिटिव्ह आलेले आहेत, म्हणजे करोना आहे. परंतु हा रेट हळूहळू कमी होऊन महिन्याच्या शेवटी तो 25% आलेला आहे, 10% तो कमी झाला. महाराष्ट्राच्या 2-3 जिल्ह्यांमध्ये तो 10% आला आहे, जळगाव, धुळे, नंदुरबार या ठिकाणी तो 10% आलेला आहे. नाशिकला मात्र अजून 35% आहे. मुंबईला सुद्धा हळूहळू तो कमी होतोय. परंतु हे जरी होत असलं तरी आपण बेफिकीर राहिलो तर करोनाची तिसरी लाट यायला सुद्धा शक्यता आहे. आणि म्हणून या करोनाच्या अजून 2-3 लाटा सहज येणार तुम्हाला सांगतो, कारण आपले लोक बेफिकीर आहेत. मधल्या काळात करोना झाला, राजकारणी लोकांनी आपली पाठ थोपून घेतली की आम्ही कसा विजय मिळवला वगैरे त्याच्यावर, आणि लोकांच्या झुंडीच्या झुंडी लक्ष्मी रोड आणि डेक्कन जिमखान्यावर खिंड होत होत्या, दुकानं सगळी भरत होती, कोणी मास्क घालत नव्हतं, एकमेकांची शेक हँड करत होतं, फिजिकल डिस्टन्सिंग कुठे नव्हतं, कसं वाटतं तसे बिहेवियर चालू होतं. आणि त्यामुळे ही करोनाची दुसरी लाट आली आहे, ज्याला आपण आपलं सरकार आपण काही प्रिपेअर्ड नव्हतो, परंतु आपण स्वतःला जर का आवरलं तर मला असं वाटतं की खूप त्याच्यातून फायदा होईल. आपण आपल्या स्वतःला सगळं प्रिव्हेंशन करू शकू, चांगले ट्रीटमेंट देऊ शकू आणि त्यामुळे पुढे काही होणारा जो त्रास आहे हा टळू शकेल. एकदा का पेशंट हॉस्पिटलमध्ये गेला की मग ते सगळं वातावरण पूर्ण बिघडून जातं, आपल्या घरच्या लोकांशी सुद्धा आपल्याला भेटता येत नाही, मग कुठंतरी व्हिडिओ कॉलवर बोलायचं आपल्या लोकांशी आणि एकटं राहायचं आणि ऑक्सिजन घेत राहायचं, अतिशय हृदयद्रावक असे अनुभव लोकांचे आहेत. सुदैवाने किंवा दुर्दैवाने काही काही लोक आपले त्या स्टेजमधून सुद्धा जाऊन परत आलेले आहेत आणि त्यांना सुद्धा आपण विचारा काय काय परिस्थिती असते. म्हणून हे सगळं प्रिव्हेंशन आणि आपण व्यवस्थित काळजी घेतली तर मला असं वाटतं की आपल्याला त्या स्टेजला आपण कोणी जाणार नाही आणि आपण कुठं धावपळ आपली होणार नाही, शांतपणे आपण आपलं 100% जगू. आणि म्हणून ही स्वतःची काळजी घ्या, आपल्या कामावर आपण ज्या ठिकाणी जातो तिथं सुद्धा काळजी घ्या, आपल्या ऑफिसमध्ये 6 फुटाचं अंतर ठेवूनच लोकांशी बोला, मास्क सतत घाला, सॅनिटायझर्स ठेवून द्या, सोप्स ठेवून द्या आणि शक्यतो फोनवर बोलण्याचा प्रयत्न करा, प्रत्यक्ष मीटिंग्स या सगळ्या टाळा. आणि आपले जे आपल्याकडे काही सह्याला कागद वगैरे येत असतील तर थोडं जरा अर्धातच उन्हात ठेवून मगच ते कागद हाताळायला सुरुवात करा. 18 वॉरियंट रेज असतात, त्याने ते जंतू मरून जातात आणि मग त्यानंतर आपल्याला ते सुरक्षित असतं सह्या करणं वगैरे. आणि ज्यांची खरोखर चांगली परिस्थिती आहे तर त्यांनी सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क आहे आपल्या विद्यापीठाचं, त्यांच्याकडे 18 वॉरियंटचं एक मोठी बॅग मिळते, तर त्याच्यामध्ये एक पेटी असते, त्याच्यामधून 18 वॉरियंट रेज जनरेट होतात. 20 सेकंद तो कागद ठेवला त्या तिथले जंतू करोनाचे मरून जातात
आणि असे कागद हाताळायला काय असते. मी आमच्या संस्थेत 4-5 कॉलेजला ते मशीन दिलेलं आहे, तर ते सुद्धा मशीन आपल्याला सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क युनिव्हर्सिटी ऑफ पुणे, माझे मित्र डॉक्टर राजेंद्र जगदाळे त्यांच्याकडे तुम्हाला मिळेल. ते सुद्धा ज्यांना ऑफिसमध्ये काम करावं लागतं, कागदपत्र हाताळावं लागतात, त्यांनी घ्यायला हरकत नाही असं मला वाटतं. मला वाटतं की जे काही मला सांगायचं ते मी सांगितलं आहे, म्हणून काही प्रश्न असतील तर विचारायला हरकत नाही. देशमुख सर, काही प्रश्न असतील तर विचारायचा. धन्यवाद डॉक्टर साहेब. डॉक्टर साहेबांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे, पण सरांना काही प्रश्न असतील तर आपण आपला माईक अनम्यूट करून किंवा आपण चॅटबॉक्स मध्ये प्रश्न पोस्ट करू शकता, ते वाचून मग सरांना प्रश्न विचारले जातील. आपले जे प्रश्न आहेत ते तुम्ही चॅटबॉक्स मध्ये पोस्ट करा किंवा डायरेक्ट विचारा. हॅलो. हा बोला. हा सर, मी कातडे मॅडम बोलते. मला दोन प्रश्न आहेत सर. सर, जर करोना झालेला असेल तर जे वॅक्सिनेशन आपल्याला करायचं आहे ते कधी स्टार्ट करायचंय? एक महिन्यानंतर करायचं. करोना क्वारंटाईन पिरियड 16 दिवसाचा असतो, 16-17 दिवसांचा. ते झाल्यानंतर 1 महिन्याने तुम्ही वॅक्सिनेशन घ्यायचं आहे. 1 महिने अँटीबॉडीज असतात तुमच्याकडे, त्यामुळे 1 महिन्याने तुम्ही घ्यायचं पहिला डोस. 1 ते 1.5 महिन्यानी या अवधीत घ्यायचा. ओके. आणि सर, दुसरा प्रश्न असा आहे की इकोस्प्रिनची जी तुम्ही गोळी सांगितली, तर ती डी डायमरची टेस्ट जर का less than 500 असं रिपोर्ट असेल तरी घ्यायची का, म्हणजे ती घेणं गरजेचं आहे का? नाही, डी डायमर तर कसं आहे, इकोस्प्रिन की नंबर 1 ज्यांना करोना नाहीये पण डायबिटीज, ब्लड प्रेशर असे हाय रिस्क जे पेशंट आहेत त्यांनी इकोस्प्रिन ही घ्यायचीच आहे. तुम्ही म्हणला तरी डी डायमर 500 पेक्षा कमी असेल तरी घ्यायचं आहे. आणि ज्यांना करोना झालेला आहे त्यांनी तर इकोस्प्रिन घेण्याचं अगदीच जरुरी आहे, कारण डी डायमर एकदम वाढतं कधी कधी आणि लंग्समध्ये त्या रक्त लंग्सच्या वेसल्समध्ये रक्ताच्या गुठळ्या जातात आणि पेशंट फार सिरियस बनतो. तेव्हा इकोस्प्रिन 75 मिलीग्रॅम ही गोळी घे. ज्यांना 50 पेक्षा जास्त वय आहे, बीपी डायबिटीस आहे, त्यांनी दररोज घ्यायची आहे करोना नसेल तरी. आणि ज्यांना करोना झाला आहे त्या 18 वर्षाच्या पुढच्या सगळ्या व्यक्तींनी इकोस्प्रिन 30 दिवस घ्यायची आहे. डी डायमर वाढला किंवा न वाढला तरी. सर, आता रेग्युलर ट्रीटमेंट मध्ये लिहून दिलेली नाही इकोस्प्रिन, आणि आता ऑलमोस्ट 1 मंथ झालाय करोना होऊन, तर मग आता सुरू केली तर चालेल का? हो, चालेल ना, काही हरकत नाही. एकदा डी डायमर करून घ्या तुम्ही. डी डायमर तुमचा किती आहे? केलेला आहे 1126 आहे. ओके सर, थँक्यू व्हेरी मच. तर डॉक्टर प्राची क्षीरसागर यांचा प्रश्न असा आहे की 10 वर्षाच्या खालील मुलांसाठी प्रिकॉशन म्हणून काय करता येईल? 10 वर्ष प्रिकॉशन म्हणजे 10 वर्षाचे जे खालचे आहेत त्यांना ट्रीटमेंट बेसिकली हीच आहे जी तुम्ही सांगितली आहे, फक्त डोसेस त्याप्रमाणे अल्टरनेट होतील करोना झाला तर. पण प्रिव्हेंटिव्ह मेजर्स मी सांगितले, मास्क आहे, फिजिकल डिस्टन्सिंग आहे, सॅनिटायझेशन आहे, हे सगळं तसंच करायचं आहे. विलगीकरण त्यांचं करायचं आहे आणि त्यांच्यामध्ये प्रतिकार शक्ती चांगली असते म्हणून ते लवकर बरे होतात हे लोक, असा अनुभव आहे 10 वर्षाची जी मुलं आहेत. तर त्यामुळे त्याप्रमाणे तुम्ही पिडियाट्रिशियनचा कॉन्टॅक्ट करून फक्त औषध योजना त्याचे डोसेस करा. पण औषधं मी सांगितली तीच हीच सगळी औषधं आहेत आणि जास्त जोर आहे तो पॅरासिटामॉल, म्हणजे डोलो मी गोळी सांगितली ते पॅरासिटामॉल सिरप देतो आम्ही लहान मुलांना आणि पॅरासिटामॉल इफेक्टिव्ह आहे. आणि ते डॉक्सी आणि आयव्हरमेक्टिन मात्र काही देण्याची जरुरी लागत नाही लहान मुलांमध्ये. डॉक्सी आहे त्याचा लहान सिंगल डोस दिला तरी चालतो, हाफ डोस दिला तरी चालतो त्याचा. सर, माझा एक प्रश्न आहे की कोविशिल्डचा पहिला डोस घेतलेला आहे तर पहिला डोस 16 एप्रिलला घेतलाय, तर दुसरा डोस किती दिवसांनी घ्यावा कोविशिल्डचा? 6 आठवड्यांनी घ्यायचं, 6 ते 8 आठवडे. ओके सर, ओके, थँक्यू. म्हणजे साधारण या मे महिन्याच्या शेवटी घ्या तुम्ही दुसरा डोस. थँक्यू, थँक्यू. सर, अजून एक प्रश्न असा आहे की जर इम्युनिटी सिस्टम एखाद्याची स्ट्रॉंग असेल तर त्या केस मध्ये वॅक्सिनेशन घेणं बंधनकारक आहे का, कंपल्सरी आहे का? आणि थोडस मिसअंडरस्टँडिंग आहे, हा भाग्यश्री सेवने मॅडमचा प्रश्न आहे. नाही बघा, इम्युनिटी सिस्टीम जरी स्ट्रॉंग असली तरी आपल्या शरीरामध्ये
करोना विरुद्ध ज्या अँटीबॉडीज आहेत त्या काही तयार नसतील. वॅक्सिनेशन मध्ये आहेत त्या अँटीबॉडीज तुम्हाला मिळतात ना शरीराला, म्हणजे माइल्ड करोना झाला तरी तुम्हाला. आता काल पाहिलं ना तो जगदीश लाड, आता केवढा बॉडी बिल्डर होता, सगळे मसल दाखवत होता, आपण पाहिलं असेल ना टीव्हीवर सगळ्यांनी. 34 वर्षाचा तो ग्रहस्थ होता, बॉडी बिल्डर, आणि ही एक्सपर्ट बिकॉज ऑफ करोना. मग त्याची इम्युनिटी सर्व स्ट्रॉंग होती, पण म्हणून ओव्हर कॉन्फिडंट राहिला आणि त्याच्यामुळे करोना अप्रोप्रिएट बिहेवियर केलं नाही. आणि म्हणून करोना अप्रोप्रिएट बिहेवियर मध्ये वॅक्सिनेशन सुद्धा येतं, तर म्हणून वॅक्सिनेशन हे प्रत्येकाने घ्यायचं आहे की माझी इम्युनिटी स्ट्रॉंग आहे, मी कशालाही हरवू शकतो, हे असलं काही चालत नाही. करोनामध्ये घ्यायचं म्हणजे घ्यायचंच, प्रत्येकाने घ्यायचं. पुढचा प्रश्न इकोस्प्रिनच्या बाबतीत आहे की इकोस्प्रिन नीड्स टू बी कंटिन्यूड फॉर हाऊ मेनी डेज, डॉक्टर शांतीश्री गुप्तांचा प्रश्न आहे सर. 30 डेज आफ्टर क्वारंटाईन इज ओव्हर, म्हणजे करोना काळात घ्यायचं आहे आणि त्यानंतर 30 दिवस घ्यायचं आहे. म्हणजे करोना क्वारंटाईन 17 दिवस आणि त्यानंतर 30 दिवस, आणि म्हणजे 1.5 महिना करू आपण इकोस्प्रिन घ्यायचे. काही काही लोक 2-2 महिने ऍडवाइस करतात, पण काही जरूर नाही, म्हणजे जे तरुण माणसं आहेत त्यांच्यामध्ये जरूर नाही ते. तर डॉक्टर हा पुढे कोणाचं सर, मला एक विचारायचंय की सोसायटीमध्ये समजा एखाद्या फॅमिली मधील एखाद्या मेंबरला समजा कोरोना झाला असेल तर त्या फॅमिलीतील इतर मेंबर्सनी पण आयसोलेट होणं आवश्यक आहे का सर? नाही, त्या मेंबरला झाला असेल आणि त्या व्यक्तीकडे त्या कुटुंबामध्ये त्या व्यक्तीच्या विलगीकरणाची व्यवस्थित सोय असेल, म्हणजे चांगलं 4 BHK वगैरे फ्लॅट असेल आणि विलगीकरण चांगलं करता येत असेल, तर मग त्या फॅमिलीने पूर्ण आयसोलेट होण्याची जरुरी नाही. परंतु त्या फॅमिलीमध्ये कुठं विलगीकरण होत नसेल व्यवस्थितपणे, विलगीकरण याचा अर्थ असा की त्या व्यक्तीला वेगळी वॉशरूम, वेगळी रूम, हे सगळं वेगळंच ठेवायचं, कम्प्लीट विलगीकरण झालं पाहिजे. अशी करण्याची जिथं व्यवस्था आहे मग त्या फॅमिलीला आयसोलेट करण्याची जरुरी नाही. फक्त त्यांनी आपल्या RT-PCR मात्र करून घेणं जरुरी आहे, कारण असिम्प्टोमॅटिक लोक सुद्धा भरपूर असतात आणि त्या व्यक्तीच्या संसर्गामुळे सुद्धा करोना होण्याची शक्यता असते. म्हणून त्या फॅमिलीतल्या इतर लोकांनी RT-PCR करून घ्यावं, आणि ज्यांची RT-PCR निगेटिव्ह आहे त्यांनी आपलं कॉन्फिडेंटली इकडे तिकडे आपले व्यवहार करायला हरकत नाही, करोना अप्रोप्रिएट बिहेवियर करून. ओके, थँक्यू सर. सर पुढचा प्रश्न डॉक्टर संध्या वर्तक यांचा आहे, जर वॅक्सिनेशन घेतलं असेल तर ब्लड डोनेट करू शकतो का आपण? एक महिन्यानंतर, आफ्टर 28 डेज. आज ब्लड डोनेशन केलं, आज तारीख 1 मे आहे, तर 1 जून नंतर मी ब्लड डोनेट करू शकतो, 1 महिना नाही. डॉक्टर विठ्ठल चोपड्यांचा प्रश्न आहे सर की साधारणतः कोरोना झाल्यानंतर आहार नेमका कसा असावा आणि काय त्याला प्राधान्य कसं द्यावं आहाराच्या? आहार ते सांगितलं, हाय प्रोटीन डाएट पाहिजे. जे व्हेजिटेरियन्स आहे त्यांनी डाळी, कडधान्य, दूध, त्यानंतर आपलं पनीर, बोर्नविटा याच्यावर जास्त भर द्यायचा, बदाम जास्त खायचे आपण, आणि जास्त म्हणजे 4 सकाळी 4 संध्याकाळी, आणि फळं, हिरव्या पालेभाज्या हे जास्त खायचं आहे. कार्बोहायड्रेट्स आणि गोड पदार्थ, ऑइली पदार्थ, तळलेले पदार्थ कमी. कार्बोहायड्रेट्स म्हणजे भात आहे, चपाती आहे, भाकरीमध्ये फायबर जास्त होतो, भाकरी खायला हरकत नाही पण चपाती नको. त्यानंतर उपमा, शिरा असे पदार्थ जे कार्बोहायड्रेट जास्त आहेत ते पदार्थ कमी खायचे, भात सुद्धा. परंतु ज्याच्यात प्रोटीन जास्त आहे, डाळीचे पदार्थ आहेत, वरण आहे आपलं, डाळी आहेत, उसळी आहेत भरपूर, पनीर आहे, पनीरमध्ये प्रोटीन भरपूर, दूध आहे, हे पदार्थ जास्त घ्यायला हरकत नाही. जे नॉनव्हेज आहेत त्यांनी अंडी जास्त खायला पाहिजे, 2-2 अंडी सकाळी, 2 अंडी संध्याकाळी, खूप चांगले प्रोटीनचा सोर्स आहे. आणि दुधामध्ये प्रोटीन एक हॉर्लिक्स वगैरे घालून हे घ्यायचं आहे. अशा पद्धतीचा आहार या काळामध्ये आपण ठेवावा. अजून कुणाला काही प्रश्न आहेत? हॅलो सर, मी वराडे सर बोलतो. सर परवा तर एक व्हिडिओ दाखवला होता, म्हणजे की त्यांनी म्हटलं की ती नेबुलायझेशन मशीन ते ऑक्सिजन देत आहे, खरं आहे का? नेबुलायझेशन मशीन ऑक्सिजन देत, परंतु नेबुलायझेशन मशीन
तुमच्या घरी नाही, हॉस्पिटलला जावं लागतं तुम्हाला त्यासाठी. छोटे मशीन मिळतात सर, ते काहीतरी 1000 रुपयापर्यंत मिळतात ना? नाही ते जास्ती नका आणू, त्याचा काही उपयोग नाही तेवढा. नाही ना सर, तुम्ही ते ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन मशीन घ्या. मला काय म्हणायचं, तुम्ही एखाद्या सोसायटीत राहत असला तर सोसायटीच्या सगळ्यांची मीटिंग घेऊन तुम्ही एक 2-4 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन मशीन कमन सोसायटीला, एक 10 लोक फॅमिलीत राहत असतील तुम्ही विकत घ्या. ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन मशीन जे आहे ते फार उपयोगी पडतं आणि ते चांगलं आहे. 5 लिटर/मिनिट एवढं ऑक्सिजन आपण इमर्जन्सी सिच्युएशन मध्ये देऊ शकतो त्याच्यामध्ये. येस सर, थँक्यू सर. करू शकतो ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन मशीन. येस सर. आणि सर मास्क कुठल्या प्रकारचे वापरणं गरजेचं आहे? N95 आणि त्याच्यावर परत एक कॉटनचं मास्क वापरायचं, किंवा कॉटनचं मास्क असेल तर मग 2 मास्क वापरा, 2 कॉटनची वापरा त्याच पद्धतीने. ओके, थँक्यू सर. सर दिनेश कुलकर्णी बोलतोय. बोला सर. वाफेचा काय परिणाम होतो का, कितपत उपयोग होतो त्याचा? वाफेचा परिणाम होतो अगदी म्हणजे प्रिव्हेंटिव्ह त्याचा आहे. सुरुवातीच्या काळात आहे वाफ, त्याच्यामध्ये हे टाकून निलगिरीचा थेंब टाकून त्याच्यामध्ये घेऊ शकतो आपण, तर ते उपयोगी होतं त्याचा मला. आणि सर या बदलत्या वातावरणामध्ये सतत असं सारखं सर्दी झाल्यासारखं वाटतं, मग त्याचा आणि याचा काही संबंध असू शकतो का? नाही, सर्दी कसं आहे की सर्दी असली आपल्याला अलर्जिक असते या हवामानामुळे. फक्त आपण ताप आलाय, खोकला येतोय असं काही असेल तर तुम्ही थोडं विचार करा, RT-PCR करून घ्या. त्यात साधी सर्दी जी असते ती होते, मग त्या सर्दीला आपलं सीतोपलादी चूर्ण आहे, किंवा आमच्या ॲलोपॅथीमध्ये सुद्धा ॲलेग्रा नावाची गोळी आहे आणि नेझल स्प्रेज आहेत, ते तुम्ही वापरत जा. Yes. ते उपयोगी पडतो ते. आणि गरम पाण्याची वाफ त्यात थोडं निलगिरीचं तेल वगैरे टाकून ते घेतलं तरी उपयोगी होईल त्याचा त्यातून. आणि सारखं AC लावू नका आणि पंख्या खाली झोपू नका. तुम्ही झोपण्याची जागा आणि पंखा थोडं जरा तुमच्या डोक्यावर नको आहे, हे लक्षात ठेवा. येस सर, थँक्यू सर, थँक्यू. हॅलो सर, दिस इज मिसेस अमिशी रिंडानी. I would like to ask you that the first dose was taken in mid of March of the vaccine. Now the second dose is due, but now it is not available. So how long can we wait for the second dose? You can wait up to 12 weeks from the first dose. Okay, sir. Yeah. Thank you, sir. Any other question? अजून कुणाला काही प्रश्न आहेत? आपल्यापैकी कुणाला अजून काही प्रश्न विचारायचे सरांना? नाही सर, झालेत बऱ्यापैकी प्रश्न सगळ्यांना. आपण असं करू. हॅलो सर. हा बोला. मी स्मिता वैद्य, मॉडर्न कॉलेज शिवाजीनगर मधनं बोलतेय. तर मी पहिला डोस एका प्रायव्हेट हॉस्पिटल मधनं घेतला होता, पण आता बातमी येत आहे की प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये पुढचे डोस मिळणार नाहीये. तर मग सेकंड डोस मला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शोधावा लागेल का? हो, सरकारी कुठल्या हॉस्पिटल मध्ये मिळेल ना तो कुठलं तुमच्याकडे सर? पहिल्या डोसचं सर्टिफिकेट असेल ना तुमच्याकडे? हो, आहे आहे. कुठलं, कोविशिल्ड घेतलंय का कोवॅक्सिन घेतलंय? कोविशिल्ड. कोविशिल्ड. हा, मग सरकारी हॉस्पिटल मध्ये तुम्हाला मिळेल ना ते कोविशिल्ड. ओके. आपली कॉर्पोरेशनचे हॉस्पिटल वगैरे आहे किंवा ससून हॉस्पिटल आहे, तिथे तुम्हाला मिळेल दुसरा डोस. फक्त गर्दीच्या वेळेला तिथे टाळा, एवढंच लक्षात घ्या. हो सर, बहुतेक सरकारी याच्यात खूप गर्दी आहे म्हणून प्रायव्हेट मध्ये घेतलं होतं पहिल्यांदा. नाही, थोडं जरा दुपारच्या वेळेला गर्दी कमी असते त्यावेळेला जायचं. येस सर, थँक्यू. आणि एक सर विचारायचं होतं की आपण हा म्हणजे हा जो व्हिडिओ रेकॉर्ड करणार आहे तो आम्ही सोसायटीमध्ये वगैरे इतरांना पण पाठवला तरी चालेल? पाठवा, अवश्य पाठवा. हे काय, आपण आपलं लोकांना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे ज्ञान. म्हणूनच मी देशमुख सरांना सांगितलं की आपण असं अरेंज करू, कारण काही लोकांना बरंच प्रायमरी नॉलेजही नसतं, बिचारे घाबरून जातात या परिस्थितीमध्ये, घाबरून जातात आणि कुटुंब जे कुटुंब अफेक्ट होत आहे. तुम्ही बेलाशक अनेक ठिकाणी पाठवा, काही हरकत नाही. आणि त्याला कोणी काही ऑब्जेक्शन सुद्धा घेणार. माझा अजून कातडे मॅडम बोलते. 17 वर्षाचा मुलगा आहे माझा, त्याला पण कोविड पॉझिटिव्ह होता, त्याचं माइल्ड ह्याच्यामध्ये ते सगळं रिकव्हर झालंय. इकोस्प्रिन त्याला पण द्यायला पाहिजे का? त्याला चव आहे का तोंडाला आता? हो हो हो,
विदिन 3 डेज मध्ये तो हे झाला, म्हणजे जस्ट रेस्ट घेतली त्यांनी आणि डॉक्टरांनी त्याला फक्त मल्टीव्हिटॅमिन आणि येतोय तरी 15 दिवस द्या त्याला तुम्ही. इकोस्प्रिन देऊ का त्याला? 15 दिवस द्या. ओके, इकोस्प्रिन 15 दिवस घेतल्याने अपाय नाही पण चांगला त्याला उपयोग होईल लक्षात ठेवा तुम्ही. ओके सर, थँक्यू. सर सगळ्यांच्या वतीने एक प्रश्न विचारतो सर सगळ्यांच्या वतीने. समजा जर पहिला डोस हा आपण कोविशिल्डचा घेतला असेल आणि दुसरा डोस घेताना आपल्याला कोवॅक्सिन किंवा इतर कुठली नवीन त्यावेळेस येणारा डोस मिळाला तर असं कॉम्बिनेशन चालू शकतं का? चालू शकत नाही. चालू शकत नाही. पहिला डोस जर घेतला तोच दुसरा डोस घ्यायचा, त्याच वॅक्सिनचा घ्यायचा. ओके सर, म्हणजे पहिलं तुम्ही कोविशिल्ड घेतलं असेल तर दुसरं कोविशिल्डच घ्या तुम्ही. पहिलं तुम्ही कोवॅक्सिन घेतला तर कोवॅक्सिनच घ्या. आता स्पुटनिक वी आलेलं आहे 1 मे पासून, पण ते आता कधी येते बघू. पण ते आता अनेक वॅक्सिन्स बाजारात येतील बघा, तर ते तुम्ही जे पहिलं घेतलं ते दुसरं घ्या. आणि सर वॅक्सिनेशन घेतल्यानंतर बाहेर जायचं नसतं असं काही आहे का? नाही नाही, असं काही नाही. वॅक्सिन 1-2 दिवस फक्त तुम्ही काळजी घ्या, ताप वगैरे येण्याची शक्यता आहे. तेवढं फक्त घरी आपण विश्रांती घ्या, नंतर जायला हरकत नाही. सर मी निलिबा कुलकर्णी बोलते मॉडर्न कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधून. सर हा एक प्रश्न आहे की आपण म्हणजे कधी जातो येतो गाडीवरनं जात असतो आणि समोरचे ते थुंकतात आणि त्याच्यातूनच आपण बाहेर जातो परत. डबल आपण जरी मास्क बांधला असेल वगैरे तर याच्यातून संसर्ग होण्याचे किती चान्सेस असतात? म्हणजे आपण प्रिकॉशन घेतो पण समोरचा घेत नाही असं कधी कधी दिसत सर. तर तुमचं म्हणणं बरोबर आहे, संसर्ग होण्याचा हे आहे म्हणून आपण फिजिकल थोडं डिस्टन्सिंग ठेवणं महत्वाचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे डबल मास्क तर संसर्ग होण्याची शक्यता फार कमी आहे, हे लक्षात ठेवा तुम्ही. डबल मास्क वापरा. आणि अगदीच असा प्रसंग आला समजा की समोरचा माणूस गेलेला हे झालाय तर घरी गेल्यावर काय करायचं, गरम पाणी घेऊन ते गरम पाणी थोडं पाण्याने गुळण्या करून टाकायच्या ताबडतोब. त्यात मीठ टाका किंवा वोकेडिन म्हणून औषध ते टाका, त्याने गुळण्या करा. कारण हे शेवटी व्हायरस जो आहे तो घशातून खाली जातोय, हे लक्षात ठेवा. तर त्यामुळे ते करा आणि जरा अनुलोम विलोम असे प्राणायाम करा, म्हणजे नाकात कुठं असेल तर तोही व्हायरस निघून जातो, थोडी वाफ घ्या म्हणजे बरं वाटत. नमस्कार सर. सर मी स्नेहा करंदीकर, मला एक प्रश्न विचारायचा होता. सर आता कालच एक शासनाचा आदेश आलाय की ज्या पेशंट्सना रेमडेसिवीरची गरज आहे हॉस्पिटलायझेशन असताना तर प्रत्येक हॉस्पिटलला काही कोटा अलॉट केलाय आणि ते सेंट्रली अलॉटमेंट होते, तर तरी सुद्धा पेशंटच्या नातेवाईकांमध्ये कशी अनसर्टन्टी किंवा श्योरिटी नाहीये आणि ते शेवटच्या क्षणापर्यंत मिळतंय नाही मिळतंय याची गॅरंटी नाही. म्हणजे काल मी स्वतः ते अनुभवलं तर मला विचारायचं आहे की हे खरंच तसं वर्कआउट होत आहे का? नाही, काय होत आहे की रेमडेसिवीर थोडा फ्रँकली स्पीकिंग आपल्या जेवढी जरुरी आहे त्याच्यापेक्षा कमी प्रमाणातच आपल्याला मिळत आहे, ही गोष्ट सत्य आहे. पण रेमडेसिवीर हे काही क्युरेटिव्ह नाही, हे लक्षात ठेवा. रेमडेसिवीर काय होत आहे की आपलं हॉस्पिटलायझेशनचा पिरियड कमी होतो आहे, पण रेमडेसिवीर हे कमी होत आहे असं काही नाहीये, म्हणजे क्युरेटिव्ह नाहीये की त्या औषधाशिवाय आपण बरेच होणार नाही असं नाही. यामध्ये 3 औषधं फार महत्वाची आहेत, एक म्हणजे ऑक्सिजन, दुसरं म्हणजे आपलं आपण जे एकोस्प्रिन किंवा क्लेक्झन म्हणून ऍडमिट केल्यावर ते देतो ते एक, आणि तिसरं स्टिरॉइड जे मी आपल्याला ब्युटेनस्टेरॉइड जे सांगितलं किंवा ऍडमिट झाल्यावर मेथिल प्रेडनिसोलॉन म्हणून औषधं ते देतात इंजेक्शन किंवा डेक्झामेथासोन म्हणून गोळी, ही 3 औषधं अतिशय महत्वाची आहेत. आणि नंतर रेमडेसिवीर आहे त्याच्यामध्ये, तर रेमडेसिवीर जे आहे ते काही लाईफ सेव्हिंग नाही आहे पण त्यांनी घेतलं तर फायदा होतो, नाही असं नाही. म्हणजे तुम्हाला 7 दिवस हॉस्पिटलवर एरवी राहायला लागलं तर 5 दिवसामध्ये तुमचं हॉस्पिटलायझेशन थांबतं त्यांनी, हे होतं. तर ते सेंट्रलीच आता म्हणजे बाहेर प्रिस्क्राईब कोणी केलं तर अतिशय भयानक काळाबाजार त्याचा चालू आहे. म्हणजे काल मला एकाने सांगितलं की एका त्या रेमडेसिवीरची किंमत आहे 5,000 पण काल 60,000 रुपयाला एक व्हायल असं लोक विकत होते.
म्हणजे 5-6 वायल घेतले आहे का नाही, म्हणलं आय पेड 3,60,000 रुपीज. त्यामुळे तुम्ही रेमडेसिवीरच्या बाबतीत हॉस्पिटलमधूनच मिळेल, तुम्हाला जरुरी असली तर निश्चित हे करेल. आणि मोठ्या मोठ्या हॉस्पिटलला डायरेक्ट कलेक्टरकडूनच सप्लाय होतोय, आणि गव्हर्नमेंट हॉस्पिटलला चांगला सप्लाय होतोय, आणि ते आपण देत आहे, त्यामुळे त्याची काळजी करू नका. धन्यवाद सर. धन्यवाद सर. अजून एक प्रश्न असा आहे की दमा असेल एखाद्या व्यक्तीला तर त्यांनी विशेष काय खबरदारी घ्यायची आहे? नाही, दमा असेल तर हे जे आपलं जे आपण मगाही सांगितलं ना की आपला बिडोसोनाईड म्हणून जे आहे इनहेलर, ते दररोज सकाळी आणि संध्याकाळी त्या दम्याचे असलेल्या व्यक्तीने घ्यायचं आहे. ते तुम्ही घेतलं तर तुमचा दमाही जातो आणि हा जर का व्हायरस असेल व्हायरसही नष्ट होतो त्याच्यामुळे. तर ते मात्र इनहेलर मात्र रेग्युलरली तुम्ही घेत जा. पोरा कार्ड आहे, पल्मो कार्ड आहे, ते इनहेलर हे रेग्युलरली सकाळ संध्याकाळ स्पेसर म्हणून मिळतं, स्पेसर. त्याने ते डायरेक्टली इनहेलर जे औषध आहे ते डायरेक्ट लंग्समध्ये जातं स्पेसर. तर त्या स्पेसरच्या साह्याने इनहेलेशन घेत जा ज्यांना दमा आहे त्यांनी, ते फार आवश्यक आहे. अजून काही कोणाला प्रश्न आहे? हा सर, डॉक्टर व्यवहारे मॅडमचा एक प्रश्न आहे. हा, आर देर एनी जेनेटिक चेंजेस ऍज साइड इफेक्ट आफ्टर वॅक्सिनेशन? नाही नाही, काही जेनेटिक चेंजेस तर काही होत नाही, नो ऍब्सोल्युटली. म्हणजे त्यांनी काही साइड इफेक्ट म्हणजे माइल्ड फीवर, हेडेक, मायल्जिया वगैरे होतं, तेवढंच. कुठले वॅक्सिनेशन केलं होतं, आता आपल्याला लहानपणी बीसीजीची लस टोचली आहे किंवा अजून काही इंजेक्शन वगैरे दिले किंवा होतं ते, पण ते काय जातं, 2 दिवसात जातं ते, त्यामुळे काळजी करू नका काही. येस सर, थँक्यू सर. ललिता राणे मॅडमचा एक प्रश्न आहे, इन कोविड कंडिशन इफ देर इज लॉस इन एपिटाइट देन विच मेडिसिन शुड बी टेकन? आता लॉस ऑफ एपिटाइटला आपण काय करा, घरगुती उपायच करायला पाहिजे, मेडिसिन काही नाही. घरगुती उपाय काय करायचं, आलं आहे आपलं तर आलं त्याचा किस करून त्यात थोडं त्याचा आल्याचा रस मध आणि त्याच्यामध्ये लिंबू पिळून एक चाटण तुम्ही केलं आणि जेवणाच्या आधी एक अर्धा तास चाटण जिभेवर ठेवलं तर तुम्हाला भूक लागणं हळूहळू भूक लागायला लागेल, त्याची काळजी करू नका. आणि एक औषध सांगतो कितपत उपयोगी माहीत नाही, पण इलिक्झीर निओगोडीन म्हणून औषध आहे, ELIXIR इलिक्झीर निओगेडीन, NEOGADINE निओगेडीन. 1.5 चमचा सकाळी जेवणाच्या आधी अर्धा तास, 1.5 चमचा संध्याकाळी जेवणाच्या आधी अर्धा तास असं घेतलं तर भूक लागण्याचं हे आहे, काही हरकत नाही. थँक्यू सर. अजून काय आहे कोणाचं काय? नाही सर, झालेच सगळ्यांचे प्रश्न. सर एक 2 मिनिट. हा, आपल्याला डॉक्टर साहेबांनी खूप चांगली माहिती या कोरोना कोविडच्या पार्श्वभूमीवर दिलेली आहे. दुसऱ्या लाटेच्या सरांनी त्यांच्या मार्गदर्शनामध्ये लसीकरणाचं महत्व आणि लसीकरण दोन्ही डोसेस कसं करून घ्यायचं, केव्हा करून घ्यायचं, त्याबाबत काय खबरदारी घ्यायची आणि लसीकरणाच्या बाबतीत जे काही प्रश्न आपल्या सहकाऱ्यांचे होते त्याविषयी सविस्तर माहिती ही आपल्याला आजच्या सेशनमध्ये सरांनी दिलेली आहे. त्याचबरोबर कोरोना कोविडचे प्राथमिक लक्षणं जर आपल्याला आढळून आली, दिसून आली, तर त्याबाबतीत देखील काय खबरदारी घ्यायची, अर्ली डायग्नोसिसचं महत्व हे देखील सरांनी आपल्याला त्यांच्या मार्गदर्शनामध्ये सांगितलेलं आहे. आणि जे औषधोपचार या काळामध्ये घ्यायचे आहेत त्यामध्ये विविध वयोगटाच्या बाबतीत किंवा अगदी ज्यांना आधीचा काही त्रास असेल तर त्या बाबतीत देखील सरांनी खूप चांगल्या पद्धतीने माहिती दिलेली आहे. काही सरांनी ॲलोपॅथी आणि आयुर्वेद मेडिसिन जे सांगितलेत ते आपण चॅटबॉक्समध्ये सुद्धा मी पोस्ट केलेले आहेत, आपल्या काही सहकाऱ्यांनी सुद्धा ते पोस्ट केलेले आहेत, त्याचा निश्चित फायदा हा आपल्याला सर्वांना होणार आहे या कोरोना कोविड लाटेला सामोरं जाताना. त्याचबरोबर व्यायामाचं महत्व, 6 मिनिट्स टेस्ट, आहारामध्ये व्हेजिटेरियन जे असतील त्यांनी काय आहार घ्यावा, नॉन व्हेजिटेरियन काय असतील त्यांनी काय आहार घ्यावा आणि आहाराचा बॅलन्स संतुलन कसं राखावं, व्यायामाचं महत्व,
या सगळ्या गोष्टी आणि आपल्या प्रश्नांना सविस्तर अशी उत्तरं दिलेली आहेत. आपण सर्वजण खरं तर खूप भाग्यवान आहोत की आपल्याला आपल्या संस्थेचे कार्याध्यक्ष हे स्वतः प्रोफेसर ऑफ सर्जरी आहेत, स्वतः डॉक्टर आहेत आणि त्यांच्याकडून एवढं विस्तृतपणे मार्गदर्शन आपल्याला मिळालंय. आज आपल्याला ह्या संधीचा फायदा हा सरांच्या कल्पनेतूनच खरं तर आजची मीटिंग ही आपण आयोजित केलेली होती. सर म्हणाले की जे जे फोन आपल्या सहकाऱ्यांचे येतात आहे त्यामध्ये कुठेतरी लॅक ऑफ नॉलेज, त्यानंतर कॉन्फिडन्स लेवल आपल्या सहकाऱ्यांची कमी दिसते आहे किंवा अगदी जुजबी माहिती सुद्धा नाही. आणि सरांनी जे सांगितलं की आपल्याला नियर बाय विसिनिटी मध्ये असलेले हॉस्पिटल्स, त्यांची नंबर, प्रसंगी अम्ब्युलन्स म्हणा किंवा इतर ज्या सुविधा आहेत त्याच्याविषयी सुद्धा सरांनी खूप सविस्तर मार्गदर्शन केलेलं आहे. मी आपल्या सर्वांच्या वतीने डॉक्टर साहेबांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि सरांनी जी आपल्याला ही आजची मीटिंग आयोजित करण्यासाठी जी सूचना केली आणि याचा सर बोलतात मॅडम 2 मिनिट हा 1-2 मिनिट मी आपल्या संस्थेच्या सहकार्यवाह प्राध्यापिका सौ ज्योत्स्ना एकबोटे मॅडम या सुद्धा मीटिंगला जॉईन झालेल्या आहेत. आणि मॅडमही एक फ्रंटलाईन वर्कर म्हणून, नगरसेविका म्हणून या कोरोना कोविडच्या पार्श्वभूमीवर खूप मोठ्या प्रमाणावर सामाजिक बांधिलकीचं काम त्या करत आहेत. तर मी त्यांना या प्रसंगी त्यांचाही मनोगत व्यक्त करण्याची विनंती करतो. नमस्कार. आपल्या संस्थेचे कार्याध्यक्ष डॉक्टर गजानन एकबोटे यांनी आज अतिशय महत्वाची माहिती आपल्याला दिलेली आहे. कारण आम्हाला इतके वेगवेगळ्या ठिकाणून फोन येत असतात की त्यांनी आज देशमुख सरांना विचारलं की आज आपण आजच जर आपल्याला मीटिंग घेता येतील येऊ शकेल तर तुम्ही एखादी लिंक पाठवू शकाल का. तर अक्षरशः 2 तासाच्या अवधीत देशमुख सरांनी हे सगळे अरेंजमेंट केली, त्याच्याबद्दल सुद्धा त्यांचे मी आभार मानते. आणि एक नगरसेविका म्हणून आणि परत मी डॉक्टरांच्या फॅमिलीत नाही ते म्हणून मला प्रचंड लोड असतो, खूप स्ट्रेस असतो. सतत लोकांचे फोन येत असतात, इतके पॅनिक झालेले असतात लोक. आत्ताच माझ्या एका फर्ग्युसन मधल्या मैत्रिणीचा फोन आला की तिच्या आईला काही करून ती म्हटली की तुम्ही काही करा आणि माझ्या आईला व्हेंटिलेटरचा बेड मिळून द्या. त्याच प्रयत्नात मी आत्ता आहे. तर हे सगळं जे हा जो ही सेकंड वेव्ह आहे, लाट ही भयानक आहे. म्हणजे पहिली लाट खूप सोपी होती असं आम्हाला आता एक सामाजिक कार्यकर्ती म्हणून मला वाटायला लागलेलं आहे. आणि याच्यात तरुण मुलांचे खूप डेथ्स होत आहेत की जे खूप पेनफुल होतं रोज जे ऐकायला मिळतं. काल माझ्या ओळखीतला एक 23 वर्षाचा मुलगा झाला. त्याचं कारण असं होतं की तो घरीच राहिला, तरुण मुलगा आहे त्याला काय होणार आहे म्हणून घरीच होता. आणि नंतर HRCT स्कोअर त्याचा इतका वाढला की त्याला हलवलं हॉस्पिटलला, पण काही उपयोग झाला नाही. म्हणून ह्या सगळ्या जे आता जो सिनॅरिओ आहे त्यात महत्वाचं काय असेल तर ते अर्ली डायग्नोसिस. अर्ली डायग्नोसिस जर झालं तर थोडक्यात आपण त्याच्यातनं सगळ्यातनं पार पाडू शकतो. म्हणून कोणी अंगावर काढू नका की आता खूप अवेअरनेस आलेला आहे आणि लोक नुसतीच वाफ घेत बसतात. पण मला वाटतं की ते या कोरोनाला पुरेसं नाही. याच्यामध्ये अनेक, मला वाटतं काल आमची डॉक्टर गायत्री सांगत होती, कमीत कमी 57 व्हेरियंट्स याच्यात आलेले आहेत आणि त्यामुळं जरा खूप म्युटंट्स खूप झालेले आहेत आणि पटकन त्याच्याने डायग्नोसिस होत नाहीये. पण जेव्हा तुम्हाला सर्दी, खोकला, सर्दी अलर्जिक, मगाशी दिनेश कुलकर्णीने विचारलं तर सर्दी ही अलर्जिक पण असू शकते. म्हणजे थोडंसं वातावरण बदललं की ज्यांना सर्दी होते, म्हणजे आता मला पण नेहमी असा त्रास होतो की वातावरण बदललं की सर्दी होते. पण त्या सर्दी बरोबर जर तुम्हाला ताप यायला लागला, खूप खोकला यायला लागला तर मात्र ते कोरोनाचं लक्षण आहे असं आपणच ठरवायचं आणि आपण आपलं डायग्नोसिस करून घ्यायचं. लगेचच डॉक्टरला कन्सल्ट करा आणि HRCT करून घ्या. निमोनियाचा थोडा जरी पॅच असेल तरी सुद्धा तो खूप फास्ट, हा व्हायरस जो आहे तो लंग्समध्ये खूप फास्ट वाढतोय. म्हणून आपण सगळ्यांनी काळजी घ्या. मी आपल्या संस्थेतल्या सगळ्यांना विनंती करते की आम्ही तर सगळे संस्थेतले लोक आहोतच तुमच्या मदतीला, पण तुम्ही तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची काळजी घ्या. एवढं मी बोलते आणि देशमुख सरांनी पुढे कंटिन्यू करावी असं विनंती करते. धन्यवाद मॅडम. मॅडमनी अगदी थोडक्यामध्ये सर्व, विशेष करून आपल्याला ज्या काळजी घ्यायच्या आहेत अर्ली डायग्नोसिसच्या बाबतीत आणि अंगावर कुणीही हा आजार काढू नये
या बाबतीत मार्गदर्शन केलेलं आहे आणि मॅडम स्वतः एक फ्रंटलाईन वर्कर म्हणून काम करतायत आणि खूप वेगवेगळ्या प्रसंगातून त्या जात आहेत. कारण म्हणजे आपले सहकारी ज्यावेळेस बेडसाठी किंवा ऍडमिशन मिळण्यासाठी म्हणून किंवा रेमडेसिव्हिअर मिळावं म्हणून सातत्याने मॅडमला फोन करत असतात. शिवाजीनगर भागातले नागरिक सुद्धा त्यांना सातत्याने कॉन्टॅक्ट करत असतात. चांगल्या पद्धतीने आपल्याला त्यांनी सुद्धा माहिती विशद करून सांगितली आहे. मी डॉक्टर साहेबांचे आणि मॅडमचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि डॉक्टर साहेबांच्या परवानगीने आपण आजची ही मीटिंग संपली असं जाहीर करूयात. पण सर काही बोलतील आणि मग त्यानंतर आपण थांबूयात. नाही, काय झालंय देशमुख सर की तू मगाशी म्हणजे परिस्थिती अशी झाली की एवढी लोकांची गर्दी व्हायला लागली. माझ्या मिसेसही जॉईन झाले नाही, आमच्या कन्या निवेदिता सुद्धा नाही जॉईन व्हायला. म्हटलं त्या दुसरं कोण होत असेल तर त्यांना छसंदी देऊन असे माझ्या मते 70-80 लोक क्यू मध्ये उभे आहेत अजून. मला वाटतं सोमवारी मंगळवारी आपण परत एक सेशन आयोजित करू दुपारी, सोमवारी किंवा मंगळवारी तुमच्या सोयीप्रमाणे. हो सर, तुम्हाला कधी वेळ किंवा बुधवारी करा, काही हरकत नाही. सोमवार मंगळवार काही ऑफिसची कामं असतील तर मंगळवार बुधवारी करू आपण. ज्यांना ज्यांना आज काही हे झालेलं नाही त्यांना ग्रुपवर टाका तुम्ही, जे काही जॉईन होऊ शकले नाही ते त्यांनासाठी आपण बुधवारी करू. दुसरी गोष्ट एक सूचना द्या सगळ्यांना, समजा आता काही कोणाला प्रश्न विचारता आले नाही पण कोणाचे काही प्रश्न असतील तर तुम्हाला स्वतःला तुमच्याकडे व्हॉट्सअप करायला सांगा त्यांना, किंवा आपापल्या ग्रुपवर व्हॉट्सअप करा, ते माझ्यापर्यंत पोहोचतील, मी त्याची उत्तरं देईन. म्हणा काही काळजी करू नका, म्हणजे कोणालाही त्यामध्ये शंका राहता कामा नये अशा पद्धतीचं आपण थोडं वातावरण ठेवूया. धन्यवाद. लोकांची मुख्यतः भीती गेली पाहिजे लोकांची आणि थोडं डिस्कशननीच भीती जाणार आहे लोकांची, म्हणून हा थोडा माझा खटाटोप चालू पाहिजे. डॉक्टर साहेबांचा या मीटिंग आयोजित करण्यामधला हेतू आपल्याला सर्वांना लक्षात आलाय की आपल्याला जागृती आणि त्याचबरोबर आपलं मनोबल उंचवण्याच्या दृष्टीने ही मीटिंग आपण आयोजित केलेली आहे. आज डॉक्टर साहेब म्हणाले तसं आपल्याला 100 रिस्ट्रिक्शन होतं आणि त्याप्रमाणे 100 जण आपण पार्टिसिपंट पहिल्यांदा जे जॉईन झाले ते जॉईन करून घेतले. त्यानंतर मी थोडी रिक्वेस्ट अशी केली होती की जे हेड्स बीसी मेंबर आणि बीओएलएम मेंबर जे परवाच्या मीटिंगला होते त्यातले काही जण जर मीटिंग मधून लीव झाले तर आपल्याला बाकीच्यांना संधी देता येईल. आणि आपण सर्वजण सरांचे मनापासून आभार व्यक्त करूयात की सरांनी पुढचं सेशन हे बुधवारी आपल्याला सांगितलेलं आहे तर बुधवारी आपण 6 साडेचार वाजता परत आपण हे सेशन आयोजित करूयात आणि हे जे सेशन आहे त्याची लिंक पाठवली जाईल आणि त्यावेळेस मात्र आपण ती युट्यूबवर लाईव्ह करूयात आणि त्याचबरोबर मॉडर्न मीडिया स्टेशनवर पण ते लाईव्ह असेल. त्यामुळे आपल्याला जास्त पार्टिसिपंट्सला यामध्ये सहभागी होता येईल. ज्यांचे कुणाचे प्रश्न असतील त्यांनी वैयक्तिक माझ्या व्हॉट्सअपच्या नंबरवर जरी ते प्रश्न पोस्ट केले तरी ते पुढच्या सभेमध्ये दिले जातील. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीने डॉक्टर साहेबांचे ऋण व्यक्त करतो आणि सरांच्या ऋणातच राहणं पसंत करतो. कारण सरांनी त्यांचा आजच्या सुट्टीच्या दिवसाचा पूर्ण वेळ, खरं तर डॉक्टर साहेब कधीच सुट्टी घेत नाहीत, 24/7 ते संस्थेचं काम करत असतात. पूर्णपणे संस्थेविषयी सरांना 24 कार्यमग्न राहायला लागतं आणि सरांचा आपण आजचा हा वेळ घेतलेला आहे. सरांनी जो जो 15 आपल्या प्रश्नांना उत्तरं दिली आहेत, मार्गदर्शन केलंय, त्याबद्दल आपण सरांचे मनापासून आभार व्यक्त करूयात आणि सरांच्या परवानगीने आजची मीटिंग संपली असं जाहीर करूयात. सगळ्यांना धन्यवाद आणि सगळ्यांना बेस्ट ऑफ लक. परमेश्वराला श्रद्धा ठेवा. आपण सगळे चांगलं काम करताय शिक्षण क्षेत्रातलं, तसंच काम आपण चालू ठेवू आणि आपण या सगळ्या सूचनांचं पालन केलं आपल्याला काही होणार नाही लक्षात ठेवा. आणि काही लागलं, तुम्हाला मदत लागली तर वी आर ऑलवेज देअर. कारण शेवटी असं आहे की आपण स्वतःला सांभाळलं पाहिजे आणि एकमेकांना सांभाळलं पाहिजे, म्हणजे मग आपण सगळेजण पुढे जाऊ शकू. ही कठीण परिस्थिती आहे पण आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने देवाच्या आशीर्वादाने आपण पुढे जाऊ, यात मला काही शंका नाही. आणि याही परिस्थितीवर आपण सगळे एकत्र राहून 100% मात करूया. गव्हर्नमेंट राजकारण हे सगळं विसरून आपण आपलं आपल्या पद्धतीने सेफ राहण्याचा प्रयत्न करू आणि आपलं जीवन हे त्याचं सुखकर होईल,
सुरक्षित होईल याचा आपण आता प्राधान्य आपण आपल्या पुढच्या 15-20 दिवस तरी देऊया. सर्वांना धन्यवाद आणि बुधवारी जे जॉईन होऊ शकले नाहीत त्यांच्यासाठी आपण एक वेगळं सेशन घेऊ. थँक्यू व्हेरी मच एव्हरीबडी. थँक्यू व्हेरी मच. ओके थँक्यू सर. थँक्यू. ओके ओके ओके. चला हे घ्या. इंटरनेट बंद करतो.